गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, कालच्या पाठाला आपण आचे स्वरस चिन्ह पाहिले. आज त्याच्या पुढे आपण आता मला सांगा अ आ आणि त्याच्यानंतर कोणता स्वर येतो. बरोबर, त्याच्यानंतर कोणता स्वर येतो ई. मग आज आपण या ईचे स्वरचिन्ह, या अक्षरांना ईचे स्वरचिन्ह कसं लावायचं ते पाहणार. मग आता हे पहा, आचे स्वरचिन्ह कोणते होते. हे आचे स्वरचिन्ह होते, ह्याला काय म्हणतात, काना. बरोबर. मग ईचे स्वरचिन्ह हे आहे, ईचे स्वरचिन्ह म्हणजे उभी रेषा आणि त्यालाही वरती असची वेलांटी, आणि ह्यालाच म्हणतात पहिली वेलांटी. ह्याला जसं आपण काना म्हणतो तशा ह्या ईच्या स्वरचिन्हाला काय म्हणतात, पहिली वेलांटी. तुम्हाला बघा, ई दोन आहेत, ई इमारत, ई इडलिंबू म्हणजे ऱ्हस्व ई आणि दीर्घ ई म्हणजे हे काय, ऱ्हस्व म्हणजे पहिला ई. मग हे पहिल्या ईचं स्वरचिन्ह कोणतं आहे, पहिली वेलांटी. मग ह्याला लक्षात ठेवायचं, ह्याला काय म्हणायचं, पहिली वेलांटी. काय म्हणायचं, पहिली वेलांटी. परत बोला माझ्या मागून, ह्याला काय म्हणायचं, पहिली वेलांटी. मग आता ही पहिली वेलांटी या अक्षरांना कशी लावायची हे आपण पाहूया. काल आपण पहिल्यांदा सगळे अ ते ज्ञ म अक्षरांचं लेखन केलं होतं. आज पण तुम्ही वहीमध्ये तसंच करायचं आहे, पहिल्यांदा अ ते ज्ञ या व्यंजनचं वहीमध्ये सुंदर अक्षरात लेखन करायचं आहे. पण मी सांगितलं आहे, ह्या ए जेव्हा आपण स्वरचिन्ह लिहितो तेव्हा घ नंतर ज्ञ आणि झ नंतर ज्ञ हे दोन जे व्यंजन असतात ते स्वरचिन्हांमध्ये येत नाही. ते दोन व्यंजन सोडून बाकीच्या व्यंजनचं वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लेखन करायचं. आणि आता त्याला आपण पहिल्या वेलांटीचं स्वरचिन्ह देऊया. मग पहिल्या वेलांटीचं स्वरचिन्ह देताना जे व्यंजन दिलेलं आहे त्याच्या इकडच्या साईडला, त्याला ह्या साईडला त्याच्या आधी म्हणजे त्या व्यंजनच्या आधी ही उभी रेषा देऊन त्याला ही वेलांटी द्यायची, म्हणजे ही काय झाली, पहिली वेलांटी. आधी आपण सगळ्या व्यंजनाला पहिली वेलांटी देऊया आणि त्याच्यानंतर त्याचा उच्चार कसा होतो ते पाहूया. मग लक्ष बघा, पहिली वेलांटी देताना त्या अक्षराच्या आधी द्यायची आहे, हा विसरायचं नाही. अशा प्रकारे प्रत्येक अक्षराला ही पहिली वेलांटी द्यायची आहे. मी वेगळ्या पेनाने देते कारण तुमच्या लक्षात यायला पाहिजे म्हणून, पण तुम्ही सिस पेन्सिलनी ही वेलांटी द्यायची आहे. नला देताना इथं जी मी कुठे वेलांटी देते ते व्यवस्थित लक्षात ठेवा. मी वेलांटी प्रत्येक अक्षराला कुठे दिली आहे ती व्यवस्थित लक्षात द्यायची आहे. अशा प्रकारे वहीमध्ये क ते ञ मुळाक्षरांचं लेखन करायचं आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक अक्षराला ही पहिली वेलांटी द्यायची आहे. अशा प्रकारे आपण प्रत्येक अक्षराला ही पहिली वेलांटी दिलेली आहे. आता त्याचा उच्चार कसा करायचा ते पाहूया. त्याचा उच्चार करायच्या आधी मला सांगा, हे कोणतं स्वरचिन्ह आहे, कोणतं स्वर आहे, ई. मग आपण ज्या ह्या अक्षरांना वेलांटी दिल्यावर या ई सारखंच ह्याचा उच्चार करायचा आहे, म्हणजे कसा, ई
तस पहिली कला वेलांटी की काय तर कला पहिली वेलांटी की मग माझ्या मागून मी जसं या व्यंजनचं ले वाचन करते तसं माझ्या मागून सगळ्यांनी मोठ्याने त्याचं वाचन करायचं आहे. की की गी गी ची ची जी जी अशा प्रकारे आपण अक्षरांना ईज स्वरचिन्ह कसं लिहाय लावायचं त्याचा उच्चार कसा करायचा हे पाहिलं. आता ईपासून येणारे शब्द ते तुमच्या पुस्तकाच्या पान नंबर 22 वरती काही पहिल्या वेलांटीचे शब्द दिलेले आहेत त्याचं मी वाचन करते. माझ्या मागून त्याचं वाचन तुम्ही करायचे आहे. चिमटा जिराफ विजार रिक्षा बिछाना निराळा चिमणा विया जीना किया किरण हीरा चिवडा शिकार पिवळा मिठाई शिडी मिरची चिमणी किडा विमान तिकीट रिकामा मिसळ विजय. तर विद्यार्थी मित्रांनो इथे याल इथे तुम्हाला लाल रंगामध्ये काही शब्द दिलेले आहेत. या शब्दांपैकी कोणत्याही 10 शब्दांचं सुंदर हस्ताक्षरात वहीमध्ये तुम्ही लेखन करायचं आहे. आता त्याच्याखाली त्या आधारावर एक पाठ दिलेला आहे. चला आता पाठाचं वाचन करूया. शनिवार रविवार गमती जमतीचा वार सीमा रिमा करतात मजा फार रिमझिम रिमझिम पाऊस आला भिजायला चला भिजायला चला चिमणा चिमणी चिवचिव करती कोकिळा गाणी गाती. तर विद्यार्थी मित्रांनो आता मी
ह्या पाठाचं वाचन केलं आहे तर ह्या अक्षरांना पहिल्या वेलांटीचं स्वरचिन्ह कसं द्यायचं, त्या स्वरचिन्हानंतर त्याच्यापासून येणारे शब्द, त्यापासून येणारा पाठ, याचं आपण वाचन केलेलं आहे. तर आजच्या पाठाला आपण पहिल्या ईचे स्वरचिन्ह पाहिलेले आहे. त्याच्या पुढचा पाठ आपण उद्या पाहू. धन्यवाद.